खूप आव्हानात्मक भूमिका आहे माझ्याकरता, आणि मी मनापासून ती 2 वर्ष जगतो आहे, मनापासून करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येक बहिणीला असं वाटेल की आपला भाऊ असा असावा, आईला वाटेल की आपला मुलगा असा असावा, आजीला वाटेल की आपला नातू असा असावा, इतकं आदर्श असं व्यक्तिमत्व अंकुश शिंदेचं आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे कलाकार अबोलीमध्ये येतात. उदय टिकेकर, रेशम टिपणीस, गौरव गाटणेकर आणि आता सुरेश टिळक. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, नुकतंच तुमच्या आवडत्या मालिकेने म्हणजेच अबोली या मालिकेने 2 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आणि आज त्याचं सेलिब्रेशन आहे, आणि त्याच निमित्तानं सचित सर माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त, मजेत आहे, एकदम मजेत. बरं सर, सेलिब्रेशन आहे, 2 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय, प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय मालिकेला, काय सांगाल त्याबद्दल? खरंच प्रेक्षकांचे, मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार की ते आमच्यावरती इतकं नितांत प्रेम करतायत अबोली या मालिकेवरती. स्टार प्रभा ही महाराष्ट्राची लाडकी वाहिनी आहेच, आणि खरोखर हा 2 वर्षाचा सगळा काळ असा डोळ्यापुढे उभा राहिलाय, आणि हे रसिक मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच शक्य झालेलं आहे. त्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानेन, आमच्या टीमचे आभार मानेन, आमच्या प्रोड्युसर्सचे, आमच्या डिरेक्टर्सचे, आमच्या सगळ्या टेक्निकल टीमचे, आमच्या सगळ्या कलावंतांचे एफर्ट्स आहेत आणि प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत, म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि असाच आमचा प्रवास सुरू राहील अशी मी आशा करतो. सर, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे ही भूमिका साकारताना 2 वर्ष झाले, तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करताय, पण ही भूमिका साकारताना असा कुठला एक भाग होता का जो तुम्हाला पर्सनली खूप आव्हानात्मक वाटला आणि तो कायम तुमच्या लक्षात राहणार आहे? ओव्हरऑल मला पूर्ण भूमिकाच खूप आव्हानात्मक वाटली, कारण इन्स्पेक्टर अंकुश शिंदे हा असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक घरात असा एक मुलगा असावा, प्रत्येक घरात असा एक नवरा असा, प्रत्येक पत्नीला असं वाटेल की आपला पती असा असावा, प्रत्येक बहिणीला असं वाटेल की आपला भाऊ असा असावा, आईला वाटेल की आपला मुलगा असा असावा, आजीला वाटेल की आपला नातू असा असावा, इतकं आदर्श असं व्यक्तिमत्व अंकुश शिंदेचं आहे. त्यात तो पोलीस ऑफिसर पण आहे, इन्स्पेक्टर आहे, तो जसं कुटुंबाची काळजी घेतो तशीच देशसेवाही त्याच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे माझ्याकरता, आणि मी मनापासून ती 2 वर्ष जगतो आहे, मनापासून करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि प्रेक्षकांचं ज्या पद्धतीचं प्रेम मिळते त्यावरनं मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात का असेना पण मी त्यात यशस्वी होतो. सर, शेवटचा प्रश्न, मालिका आत्ता ज्या टप्प्यावर आहे ते फारच रंजक आहे, म्हणजे बहुरूपी आहे, कदाचितच कुठल्या मालिकेत पाहायला मिळत असेल, तर आत्ता जो ट्रॅक चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे. मुळात अबोलीमध्ये वेगवेगळे, अबोलीची खासियतच ही आहे किंवा गंमतच ही आहे की आमचे जे लेखक आहेत संदीप सिकन, ते ऑलवेज आम्हालाही सरप्राईजेस देत असतात, कलाकारांनाही ते सरप्राईज असतात. जसं प्रेक्षक ही मालिका ज्या दिवशी बघतात त्याच्या 2-3 दिवस आधीच आम्हाला कळलेलं असतं की पुढे काय होणार आहे, आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे कलाकार अबोलीमध्ये येतात. उदय टिकेकर, रेशम टिपणीस, गौरव गाटणेकर आणि आता सुरेश टिळक, सो अनेक असे चांगले चांगले कलावंत पाहुणे कलाकार म्हणून येऊन जातात आणि त्यांच्या काय म्हणूया भूमिकांबद्दल, भूमिकेभोवती तेवढ्या काही एपिसोड्सची गोष्ट फिरते. आत्ता सुयश टिळकची भूमिका बहुरूपाची आहे, वेगवेगळे गेटअप्स आहेत सुयशची आणि अप्रतिम काम करतो तो, त्यामुळे एक आता जो ट्रॅक सुरू आहे तो थोडासा भयपटाकडे जाणारा आहे की तो गेला आहे पण तो अबोलीला दिसतो आहे, सो पुढे काय होणार आहे याची उत्सुकता जशी तुम्हाला तशी आम्हालाही आहे कलाकार म्हणून की पुढे काय काय सरप्राईजेस येणार आहेत. ते लेखक जे आहेत आमचे संदीप सिकन आणि आमची स्टार प्रवाहची जी टीम आहे त्यांनाच माहिती आहे, पण आमच्यासाठी पण आव्हानात्मक असतं. रोज नवीन नवीन आमच्यासाठी ज्या पद्धतीने एपिसोड लिहून येतात तर आम्ही जास्तीत जास्त त्याच्यात पूर्ण समरसून ती भूमिका करण्याचा, तो एपिसोड छान होईल यासाठी सगळेजण मेहनत करत असतो. थँक्यू सो मच सर, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. 2 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय, पुढेही असंच मनोरंजन करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. आणि पुन्हा एकदा रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही जे 2 वर्ष आमच्यावर प्रेम केलंय ते असंच प्रेम आमच्यावरती करत राहा, असेच तुमचा आशीर्वाद दिसत आहे. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.